कारवीत शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान दोषी तर अन्य 5 निर्दोष, जोधपूर न्यायालयाचा निकाल. दोन हजार 2018-19 या नव्या आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज रिझर्व्ह बँक जाहीर करणार. संसदेच्या कामकाजात आजही गदारोळ, लोकसभा दिवसभरासाठी तर राज्यसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. मानवाधिकारांचं अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी मानवाधिकार सुधारणा विधेयक 2018 केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीतल्या अलीपूर मार्गावरील निवासस्थानाच्या राष्ट्रीय स्मारकाचं 13 एप्रिल रोजी लोकार्पण. आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हा अद्यापही मुख्य धोका असून बेजबाबदार देश त्याला आश्रय देतात ही चिंतेची बाब, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन. जगभरातल्या सुमारे 8 कोटी 70 लाख लोकांची वैयक्तिक माहिती चुकीच्या मार्गानं उघड झाल्याची फेसबुकची कबुली. राज्यातल्या 47,000 अधिक शाळा प्रगत तर 63,000 अधिक शाळा डिजिटल झाल्या असल्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा निष्कर्ष. शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात कोनेरवाडी या मूळ गावी अंत्यसंस्कार. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी मंजुरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. कारवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं अभिनेता सलमान खानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यासह स्थानिक नागरिक दुष्यंत सिंह अशा 5 जणांना मात्र न्यायालयानं निर्दोष ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेवर युक्तिवाद सुरू असून आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 1998 घडलेल्या या प्रकरणाबाबतची सुनावणी 28 मार्चला पूर्ण झाली, त्यावेळी या प्रकरणाचा निकाल न्यायदंडाधिकाऱ्यांनी राखून ठेवला होता. जोधपूर जवळच्या गावात हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी 2 ऑक्टोबर 1998 रोजी 2 काळवेटांची शिकार सलमान खाननं केली होती. 2018-19 या नव्या आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज रिझर्व्ह बँक सादर करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कालपासून मुंबईत 2 दिवसीय पतधोरण समितीची बैठक सुरू झाली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सादर होणारं हे पहिलं पतधोरण आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या चढ्या दरांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख व्याजदरात कपातीची शक्यता व्यक्त होत आहे. आज जाहीर होणाऱ्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात 394 अंकांची वाढ होऊन तो 33,413 अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 129 अंकांची वाढ होऊन तो 10,257 अंकांवर पोहोचला. धातू, गृहनिर्माण आणि वाहन क्षेत्राचे समभाग प्रामुख्यानं तेजीत राहिले. संसदेच्या कामकाजात आजही गदारोळ, त्यामुळे कामकाज ठप्प झालं. अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मानवाधिकारांचं अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी मंत्रिमंडळानं मानवाधिकार सुधारणा विधेयक 2018 मंजुरी दिली. यामुळे देशातल्या मानवाधिकार संरक्षण संस्थांना बळकटी मिळेल आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं सोपं होईल. स्पर्धा आयोगाच्या सदस्यांची संख्या कमी करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या आयोगात आता 1 अध्यक्ष आणि 6 सदस्यांऐवजी 1 अध्यक्ष आणि 3 सदस्य असतील. या आयोगामध्ये 3 सदस्य कमी झाल्यामुळे दिल्लीतल्या अलीपूर मार्गावरच्या बंगल्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर राहत होते आणि तिथंच त्यांचं महापरिनिर्वाण झालं. हा बंगला राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात येत्या 13 तारखेला म्हणजेच डॉ आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला समर्पित करण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. काल नवी दिल्लीत खासदारांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्र सरकार डॉ आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावरूनच वाटचाल करत आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आमच्या सरकारनं जसा केला तसा यापूर्वीच्या कुठल्याही सरकारनं केला नाही असंही ते म्हणाले. आजपर्यंत प्रत्येकानं आंबेडकरांच्या नावाचा दुरुपयोग करून राजकीय फायदा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न झाला आहे, पण आमच्या सरकारनं मात्र डॉ आंबेडकरांच्या स्मारकांना मूर्त रूप देऊन त्यांच्याबद्दल आम्हाला असलेला आदर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे असंही ते म्हणाले. बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याचा उपक्रम सुद्धा आमच्या सरकारनं पूर्ण केला आणि त्याची संकल्पना अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तयार करण्यात आली होती. हा उपक्रम पूर्ण करण्याबाबत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं अक्षम्य दिरंगाई केली असा आरोपही पंतप्रधानांनी केला. भाजपासह रालोआचे खासदार संसदेच्या चालू अधिवेशनात कामकाज न झालेल्या 23 दिवसांचं वेतन आणि भत्ते घेणार नाहीत. या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे कोणतंही कामकाज झालं नसल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेतला असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांना दिली. पार्टी सबसे बड़ा पंचायत में जनहित के कामकाज करने के बजाय विदाई कामकाज करने के बजाय और देश का कई गंभीर मामलों के बारे में चर्चा करने के बजाय हाउस को रोक के रखने का काम किया है. उनके साथ कई विपक्ष भी साथ दिए हैं. ये सारे विषयों को मद्देनजर रखते हुए भारतीय जनता पार्टी और एनडीए के सभी सांसदों ने तय किया है, यानी ये 23 दिन का वेतन और भत्ता हम नहीं लेंगे. संसद के दोनों सदनों को रोक के रखा है और कोई ठोस कारण नहीं है. मोदी सरकार, भारत सरकार हर विषय के बारे में चर्चा करने के लिए हम तैयार थे. बैंकिंग अव्यवस्था से लेकर के हर विषय के बारे में हम चर्चा करने के लिए तैयार थे. आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हा अद्यापही प्रमुख धोका असून काही बेजबाबदार देश सातत्यानं दहशतवाद्याला आश्रय देत असल्यानं ही चिंतेची बाब आहे असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या रशियामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षेविषयी 7व्या मॉस्को परिषदेमध्ये बोलत होत्या. दहशतवादी आता स्वतःला नव्या आणि जास्त धोकादायक स्वरूपात जगासमोर आणत आहेत असं त्या म्हणाल्या. सध्याच्या काळात या दहशतवाद्यांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा वापर होत आहे. युवकांमध्ये कट्टरवादी विचारांचा प्रसार करण्याचं काम ते करत आहेत. या समस्येवर तसंच बेजबाबदार देशांच्या दहशतवादाला पोचण्याच्या वृत्तीवर उपाय शोधण्याची गरज निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली. जगभरात फेसबुकचा वापर करणाऱ्यांपैकी सुमारे 8 कोटी 70 लाख लोकांची वैयक्तिक माहिती राजकीय पक्षांना सल्ला देणाऱ्या केम्ब्रिज अनालिटिका या कंपनीकडे चुकीच्या मार्गानं पोहोचली असल्याची कबुली सोशल मीडिया कंपनी फेसबुकनं दिली आहे. यापूर्वी केवळ 5 कोटी लोकांची माहिती लीक झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता, मात्र त्यापेक्षा जास्त लोकांची माहिती उघड झाल्याचं स्पष्ट झालं आहे. फेसबुकचा वापर करणाऱ्यांची वैयक्तिक माहिती अॅप कंपन्यांकडे पोहोचू नये यासाठी नवीन उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माईक श्रॉफर यांनी कंपनीच्या ब्लॉगवर दिली आहे. 8 कोटी 70 लाख लोकांपैकी बहुसंख्य लोक अमेरिकेतले आहेत असं ते म्हणाले. देशातल्या सागरी क्षेत्राला समृद्ध इतिहास असून देशाचा कायापालट घडवण्याची क्षमता या क्षेत्रात आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय सागरी क्षेत्र दिनानिमित्त त्यांनी ट्विटरवरून संदेश जारी केला. देशाच्या समृद्धीसाठी या क्षेत्राच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी सरकारची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली. सागरी क्षेत्राच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याची प्रेरणा सरकारनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून घेतली असं त्यांनी सांगितलं. जलशक्ती, जलमार्ग, सिंचन, कालव्यांचं जाळं आणि बंदर यांना बाबासाहेबांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं असं पंतप्रधान म्हणाले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत राज्यात 47,000 अधिक शाळा प्रगत तर 63,000 अधिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. प्रगत आणि डिजिटल शाळांचं प्रमाण या अहवालानुसार जवळपास दुप्पट झालं आहे. आयएसओ प्रमाणित शाळा आणि कार्याधारित शिक्षण देणाऱ्या शाळांच्या संख्येतही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्य शासनानं 2015-16 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला असून प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून अपेक्षित शैक्षणिक क्षमता प्राप्त होत आहे की नाही याची पडताळणी करण्याकरता या कार्यक्रमाअंतर्गत विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. निवडणूक सुधारणांसंदर्भात निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिकेचं समर्थन करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. कोणत्याही उमेदवाराला एका जागेपेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची मुभा असू नये असं निवडणूक आयोगानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं निवडणूक विषयक कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. एकापेक्षा जास्त जागांवर एखाद्या उमेदवारानं निवडणूक लढवल्यावर तो उमेदवार विजयी झाल्यावर त्यानं लढवलेली दुसरी जागा रिक्त होते. हा त्या मतदारसंघातल्या मतदारांवर अन्याय आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. दोन जागांवर निवडणूक लढवल्यानं जनतेच्या पैशाचाही अपव्यय होतो असं निवडणूक आयोगानं सांगितलं. बिटकॉईन या आभासी चलनावर आधारित गेन बिटकॉईन या कंपनीत गुंतवणूक करायला भाग पाडून 2.25 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या 8 जणांना पुणे शहर पोलिसांच्या सायबर क्राईम सेलच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. पुण्यातल्या मुकुंदनगर भागातल्या दत्तवाडी आणि निगडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातले आरोपी त्यांच्या जनसंपर्काचा फायदा घेऊन या कंपनीत गुंतवणूक करायला लोकांना भाग पाडत त्यासाठी विविध ठिकाणी सेमिनार अर्थात सार्वजनिक चर्चासत्रांचं आयोजन करून लोकांवर प्रभाव टाकला जायचा अशी माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुण्यातल्या 25 नागरिकांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली असून फसवणुकीचा आकडा 2.25 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुण्याच्या सायबर क्राईम सेलकडे संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सत्तेत आल्यापासून भाजपा सरकारनं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. या सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर सर्वाधिक अन्याय झाला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातून सुरू झालेली हल्लाबोल यात्रा काल सांगलीत पोहोचली. यावेळी आटपाडीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भव्य रॅली काढली त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारनं जनतेच्या सर्व प्रश्नांचा गांभीर्यानं विचार करून ते सोडवावेत अशी मागणी पवार यांनी यावेळी केली. सामान्य व्यक्तींना कायदा आरोग्य आणि इतर महत्वाची माहिती मिळावी यासाठी आरजू स्वाभिमान नागरिक समितीच्या वतीनं आरजू कार्डचं काल मुंबईत दादर इथं अनावरण करण्यात आलं. समितीचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांच्या हस्ते या कार्डचं अनावरण झालं. मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ही आरजू संस्था करत आहे. यासाठी इतर संस्थांनीही त्यांना सहकार्य करावं असं आवाहन भवानजी यांनी यावेळी केलं. मुंबईतल्या जहांगीर कला दालनात 2 वेगवेगळी चित्र प्रदर्शनं भरवण्यात आली आहेत. त्यात कोल्हापूरच्या स्वप्नील पाटील या चित्रकारानं श्वेतबंध हे प्रदर्शन भरवलं आहे. अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. प्रेमाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी रेखाटलेल्या 40 कलाकृती येत्या 8 एप्रिलपर्यंत चित्ररसिकांना पाहता येणार आहेत. तसंच जहांगीर कला दालनात सुप्रसिद्ध चित्रकार संगीता बबानी यांचं मेनी पाथ वन डेस्टिनेशन या शीर्षकाखाली चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. या कलाकृती पाहण्यासाठी अनेक कलाप्रेमी या प्रदर्शनाला हजेरी लावत आहेत.
परभणीचे हुतात्मा जवान शुभम मुस्तापुरे यांच्या पार्थिवावर आज कोनेरवाडी गावात लष्करी इतमामात अंत्यविधी करण्यात आले. पोलीस दल आणि लष्कराच्या जवानांनी त्यांना सलामी दिली. लिंगायत समाजाच्या मान्यतेनुसार धार्मिक विधी करून त्यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आलं. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मधुसूदन केंद्रे, राहुल पाटील, मोहन फड यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव चाटोरी इथल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. मुस्तापुरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गावात मोठा जनसमुदाय जमला होता. मुस्तापुरे यांचं पार्थिव काल संध्याकाळी उशिरा विशेष विमानानं औरंगाबादमध्ये आणण्यात आलं. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शासनाकडून त्यांना आदरांजली वाहिली. जम्मू काश्मीरमधल्या कृष्णा घाटी भागात सीमारेषेवर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे या 20 वर्ष सुपुत्राला वीरमरण आलं. ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथं सुरु झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी भारताच्या खात्यात 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक जमा झालं. महिलांच्या भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूनं सुवर्णपदक पटकावलं. त्यापूर्वी पुरुषांच्या भारोत्तोलन स्पर्धेत गुरुराजनं 56 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत भारताचं खातं उघडलं. त्यानं 249 किलो वजन उचलत स्वतःच्या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. या स्पर्धेत मलेशियाला सुवर्णपदक मिळालं. त्याचबरोबर बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्येही भारतीय खेळाडूंनी आगेकूच केली. बॅडमिंटनमध्ये सांघिक स्पर्धेत भारतानं श्रीलंकेला 5-0 असं नमवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तर टेबल टेनिसमध्येही श्रीलंकेलाच 3-0 असं हरवून भारतीय खेळाडूंनी आगेकूच केली. मात्र महिलांच्या हॉकीमध्ये वेल्सच्या संघानं भारताला 3-2 असं नमवलं. जलतरण स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात वीर धवल खाडे उपांत्य फेरीत दाखल झाला आहे, तर 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात श्रीहरी नटराजननं उपांत्य फेरी गाठली आहे. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवत आहेत. अकोल्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात वाढ झाली असून काल तापमापकातला पारा 42.6 सेल्सिअसवर पोहोचला होता. वातावरणातला उष्मा वाढल्यानं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. मी बाजारासाठी अकोल्यात आलो पण इथलं ऊन एवढं जास्त असल्यामुळे मी कानाला दुपट्टा आणि पाणी वगैरे थंड शरबत यापासून उन्हाचा आम्ही बचाव करतो. नाशिकमध्ये या हंगामातलं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. काल 40 दरम्यान आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि उद्यापासून 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान दोषी तर अन्य 5 निर्दोष. जोधपूर न्यायालयाचा निकाल. दोन हजार 2018-19 या नव्या आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज रिझर्व्ह बँक जाहीर करणार. संसदेच्या कामकाजात आजही गदारोळ. लोकसभा दिवसभरासाठी तर राज्यसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. मानवाधिकारांचं अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी मानवाधिकार सुधारणा विधेयक 2018 केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीतल्या अलीपूर मार्गावरील निवासस्थानाच्या राष्ट्रीय स्मारकाचं 13 एप्रिल रोजी लोकार्पण. आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हा अद्यापही मुख्य धोका असून बेजबाबदार देश त्याला आश्रय देतात ही चिंतेची बाब. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन. जगभरातल्या सुमारे 8.70 कोटी लोकांची वैयक्तिक माहिती चुकीच्या मार्गानं उघड झाल्याची फेसबुकची कबुली.
राज्यातल्या 47,000 अधिक शाळा प्रगत तर 63,000 अधिक शाळा डिजिटल झाल्या असल्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा निष्कर्ष. हुतात्मा जवान शुभम मुस्तापुरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात कोनेरवाडी या मूळ गावी अंत्यसंस्कार. आणि ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारोत्तोलनात भारताच्या खात्यात एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.